नमस्कार. रणदण तर ऊन आणि अशातच तुम्हाला थंडगार गोळा खायला मिळाला तर बाहेर येईल ना. आणि ही संकल्पना डोक्यात घेऊनच जसबीर सकू आणि मनीष या दोन मित्रांनी 1995 साली मलाई गोळ्याची एक छोटीशी गाडी सुरू केली. गुजराती वसाहत असलेल्या घाटकोपरमध्ये या अनोख्या मलाई गोळ्याचं लोण पसरलं आणि अल्पावधीतच ही गाडी लोकप्रिय झाली. 7 ते 8 पद्धतीचे गोळे इथं बनवण्यात येतात, पण गिरायक येतं ते मलाई आणि बादशाही गोळ्यासाठी. त्यानंतर 3-4 वर्षांनी या दोघांनी डोशाची गाडी सुरू केली आणि 1-2 नाही तर जवळपास 33 पद्धतीचे डोसे या गाडीवर मिळतात, ज्यामध्ये पनीर चिली, शेजवान चॉपसी अशी कुठेही न मिळणारी व्हरायटी मिळते, ज्यामुळे घाटकोपरच नव्हे तर मुंबईच्या विविध भागातून ग्राहक या डोशाची चव चाखायला येतात. अमेरिकन चॉपसी डोसा बन रहा है. डोसे में इसमें गाजर बीट का स्टफिंग आएगा, गाजर बीट, ओनियन, कैप्सिकम, स्पीड, कैबेज, सॉस आएगा 3 टाइप का, चिली सॉस, टोमेटो सॉस, सोया सॉस. थोड़ी देर पकने के लिए ढक देंगे, अच्छी तरह वेजिटेबल थोड़ा पक जाए. ये नूडल्स हरा कांदा रोल करके कटिंग करके दे. अमेरिकन चॉपसी रेडी. यानंतर या दोन मित्रांनी आणखी 2 मित्रांच्या मदतीनं श्री सागर हे छोटस हॉटेल चालवायला घेतलं, ज्यामध्ये पावभाजी, पाणीपुरी, शेवपुरी, सँडविच असं फास्ट फूड मिळतं. आणि त्यानंतर या दोन मित्रांनी एक उडी मारली ती पराठ्याच्या क्षेत्रात. खासियत पराठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या या हॉटेलमध्ये एकंदरीत 15 प्रकारचे पराठे मिळतात. प्रत्येक वेळी काहीतरी नवं देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि घरच्या पद्धतीनं बनवत असल्यानं गिराईकही त्यांच्यावर जाम खुश असतं. आज या 4 मित्रांच्या मेहनतीला चांगलंच फळ आलंय. त्यांच्या 4ही फूड कॉर्नरला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. कोणतीही जाहिरात न करता त्यांच्या खाद्यपदार्थांना मागणी आहे, कारण इथली स्वच्छता आणि क्विक सर्व्हिस. म्हणूनच शनिवार रविवार तर या 4 मित्रांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना श्वास घ्यायची देखील फुरसत मिळत नाही. वेगवेगळ्या पद्धतीची खाद्यसंस्कृती ग्राहकांना देऊन त्यांनी ग्राहकांना आपलंसं केलंय आणि अचानकच काहीतरी नवीन आणि भन्नाट कल्पना आणून आतापर्यंत लोकांना चकित केलंय आणि यापुढेही असाच प्रयत्न ते करत राहणार आहेत. हल्ली मला एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे घराघरातल्या पालकांची आपल्या मुलाबद्दल वाटणारी काळजी, आणि ही काळजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हो ग,
त्याचं कारण कदाचित असंही असेल की आजकाल प्रत्येक घरात एक किंवा दोनच मुलं असतात, त्यामुळे मुलं हा पालकांच्या जगण्याचा केंद्रबिंदू असतो आणि आपल्या मुलाला योग्य रीतीनं वाढवावं असं प्रत्येकालाच वाटतं. याच संदर्भामध्ये भावबंधमध्ये आपण मार्गदर्शन घेणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शशी वैद्य यांचं. बालसंगोपन ही वरवर सोपी वाटणारी गोष्ट, पण प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर आपल्याला कळतं की ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे. मुलं काय हो कशीही वाढतात असं म्हणण्याचा जमाना आता गेला. आपलं मूल बौद्धिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि निरोगी राहावं यासाठी खरं तर बालसंगोपनाचं तंत्र शिकून घेणं आजच्या सुधारण पालकांना अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणूनच या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर शशिकांत वैद्य यांना. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. सगळ्यात आधी मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की आपल्या घरात बाळ येणार हे कळल्यानंतर त्या कुटुंबाने बाळाच्या आगमनाची तयारी कशी करावी? आगमनाची तयारी म्हणजे काय होतं की सगळ्यांनाच खूप त्याच्यामध्ये एक आनंद असतो, एक कुतूहल मिश्रित आनंद असतो. आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये एखादं नाव घालायला ती आई जाते तेव्हा तिने असं बघायला पाहिजे की ते हॉस्पिटल कितपत सुसज्ज आहे. कारण काय होतं की गरोदरपणाच्या वेळामध्ये डिलिव्हरीच्या वेळामध्ये बरेचशा वेळेला असे काही प्रसंग डॉक्टरांना घ्यायला लागतात, कधी कधी त्यांना ऑपरेशन करायला लागतं किंवा कुठल्या वेगळ्या मार्गाने ती डिलिव्हरी व्हायला लागते. त्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये किमान गरजा ऑक्सिजन, ॲनेस्थेटिस्ट, डॉक्टर स्वतः, त्यांची अवेलेबिलिटी, या सगळ्या गोष्टी आपण बघायला पाहिजेत. आर्थिक तरतूद तर आपण करतोच, कारण तुम्हाला माहिती आहे की आज न्यूक्लिअर फॅमिली आहे एक किंवा दोन, त्यामुळं आर्थिक तरतूद ही आपली केलेलीच असते. मानसिक जडणघडण त्याच्यामध्ये आईच्या बरोबर वडिलांची पण तयारी हवी की मी ह्या मुलाच्या डिलिव्हरीच्या नंतर मुलाच्या किंवा मुलीच्या मी आहे, अवेलेबल आहे त्या आईसाठी. कारण बरेच वेळा तिला तिच्या नवऱ्याचा म्हणजे त्या मुलाच्या आई वडिलांचा सुद्धा सहभाग तिला लागतो. बाळाचं आगमन झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जे तान बाळ असतं त्याची काळजी आपण कशी घ्यावी? त्याच्याबद्दल म्हणजे खरं तर एक मोठं शिबिर घ्यायला पाहिजे असा मोठा तो प्रसंग आहे. काय होतं की डिलिव्हरी झाली असं कळलं की लगेच इकडचे आणि इकडचे, आईकडचे आणि वडिलांकडचे नातेवाईक एवढे गर्दी करतात, मग त्यांच्यामध्ये लहान मुलं असतात. आता तुम्ही तो प्रसंग बघा, एक ठराविक वेळ असते भेटायची कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, पण होतं काय की ती वेळ कधीच पाळली जात नाही आणि केव्हाही कधीही उपटसुंभासारखे बिचारे लोक येतात, प्रेमाने येतात नाही नाही, पण त्याचा अपाय मुलाला होतो. कारण जे येणारी मुलं असतात ती लहान मुलं आहेत, त्यांना समजा सर्दी खोकला आहे, मांडीवर तुम्ही बघाय दृश्य हॉस्पिटलमध्ये त्या मांडीवर घेऊन बसलेलं असतं ते बाळ, त्या छोट्या बाळाच्या त्या बाळाला सर्दी झालेली असते. आणि जंतूंचा उपसर्ग एखाद्या न्यूबॉर्नला झाला, नवीन नवजात अर्भकाला झाला, तर त्याचं काय पुढे होतं हे बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल. त्यामुळं येणारे व्हिजिटर्स हे प्रेम घेऊन येतात पण त्याच्याबरोबर जंतू पण घेऊन येतात. तर कमीत कमी लोकांनी भेटीच्या वेळामध्येच येऊन त्या आईला फक्त पॉझिटिव्ह सल्ला, हा एक महत्त्वाचा मुद्दा, येणारा माणूस हा आईला उपयुक्त अशी माहिती देईलच अशी खात्री नाही, काहीतरी भरवून जाईल. दूध बघ, तुझ्या आईला आलं नव्हतं, बघ तुला पहिल्या वेळी आलं नव्हतं, यावेळी बघ, म्हणजे अशी काही जर जी उपयुक्त माहिती नाही आहे असे जर काही निगेटिव्ह त्या आईच्या डोक्यावरती जर परिणाम झाला तर त्याचा पण बाधा मुलाला होऊ शकते. आणि दुसरं काय होतं की व्हिजिटर्सच्या हे जे काही त्यांची जे काही भेटायची जी काही त्यांची जी काही वेळ आहे, न वेळा पाळणं आहे, त्याच्यामुळं त्या आईला बाळ आणि आई ह्यांच्यात जो संबंध तयार व्हायला पाहिजे त्या संबंधामध्ये फार बाधा येते. आई बिचारी त्या मुलाला समजा पहिली डिलिव्हरी आहे, त्याच्यानंतर ती आई बिचारी दूध द्यायचा प्रयत्न करते, तिला एक ठराविक प्रकारे पोझिशन द्यायला पाहिजे, त्या मुलाला धरायला पाहिजे, त्या मुलाशी संवाद करत करत तिथे दूध पाजायचा सुरुवात करते, पाना फुटणं आपल्यात मराठीत ते खूप छान शब्द आहे. ह्या ज्या काही सगळ्या प्रक्रिया आहेत याच्यामध्ये समजा तिला कळलं की कुणीतरी भेटायला आलं आहे, लगेच त्या बाळाला ती खाली ठेवून देते. म्हणजे हे जे काही एक दोघांच्यामध्ये जो संवाद बाळ आणि आई यांच्यात जो व्हायला पाहिजे तो या व्हिजिटर्स हा प्रकार मात्र मी जसं म्हटलं तुम्हाला की आपणच जरा ओळखून घ्यायला हवं आहे. आता हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे ना, काय होतं की बऱ्याचशा वेळेला त्या आईला माहिती नसते जन्म होतो, पण त्या जन्मानंतर मी काय करायला पाहिजे याची माहिती त्या आईला जर आधीपासून असेल. त्याच्यासाठी आता काय आहे ना की आमच्या इंडियन अकॅडमी पीडियाट्रिक्स आम्ही मदर सपोर्ट ग्रुप म्हणून एक ग्रुप तयार केला आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्याच्या आगमनापूर्वीच त्या आईची मानसिक तयारी तयार करून घेतो. सगळ्यात मुख्य बाळाला काय हवं, त्याच्या जन्मानंतर एक संरक्षण हवं. हे संरक्षण कसं मिळेल, त्याचा आहार म्हणजे त्याला अंगावरचं दूध किंवा आईचं दूध पाहिजे, त्याची जी तयारी आहे
ती त्या जन्माच्या आधीपासूनच त्या आईने तयारी सुरू करते आई. त्याच्यानंतर जन्मानंतर त्या बाळाला काय काय त्रास होऊ शकतील साधारणपणे याचीसुद्धा तिला जाणीव ह्या आधीच्या ज्या आम्ही काही त्यांच्याशी बोलतो त्या गरोदर मातांच्याशी त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. त्याच्यानंतर काय आजार साधारण होऊ शकतील याची जर जाणीव त्या आईला आधीच असेल, म्हणजे असं की समजा ती आई दूध पाजते पण तिला जमत नाही आहे, मग त्याच्यासाठी काय माहिती द्यायला लागेल. किंवा आता अगदी साधी गोष्ट म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्या मुलाला कावीळ होते, ते मूल जरा पिवळं दिसायला लागतं. तर कावळीची बातमी बऱ्याचशा वेळेला आम्ही तर आईला सांगतसुद्धा नाही, कारण काय होतं कावळी शब्द म्हटला की एकदम त्यांना असं वाटतं की काहीतरी खूप मोठं झालं. तशी कावीळ ही सगळ्या मुलांना होते, त्याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणतात याची माहिती. किंवा ते मूल कधी कधी गरम लागतं, मे महिन्यात आणि जून महिन्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी ते मूल गरम लागतं, त्याला डिहायड्रेशन फीवर म्हणतात. किंवा त्या मुलाला शिंका येतात, थोडीशी उलटी होते, किंवा ह्या ज्या काही त्याच्या प्राथमिक जे काही प्रॉब्लेम्स आहेत, किंवा त्याला शिशू किती वेळा व्हायला पाहिजे याच्याबद्दलही खूप गैरसमज असतात. बाळाची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गरज म्हणजे त्याचं दूध. तेव्हा आजकाल बरेचसे डॉक्टर मंडळी आईच्या दुधालाच खूप महत्त्व देतात, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे तर सगळ्यात नॅचरल गोष्ट आहे. म्हणजे आपण जसं क्रिकेटमध्ये ओपनिंग बॅट्समन तो जर चांगला खेळला तर पुढे सगळं नीट होईल, तसंच आईचं दूध हे पहिल्या अर्ध्या तासामध्ये आईने जर सुरू केलं तर कॉलॉस्टम म्हणजे जो छीक आहे तो जर मिळायला सुरुवात झाली मुलाला तर त्याच्या पुढचा सगळा प्रवास अतिशय सुविहित असा होऊ शकतो. म्हणजे त्याला रोगप्रतिबंधक शक्ती तर मिळतेच, आई आणि बाळ यांच्यामध्ये जो संवाद पाहिजे तो सुरू होतो. आणि आता तर म्हणजे ह्या विषयावरती आपण एक खूप चर्चा विस्ताराने करू शकतो की त्याच्या मेंदूच्या वाढीपासून त्याच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यापर्यंत सगळे फायदे त्या बाळाला मिळतात. इनफॅक्ट आता तर इतकं आम्ही त्याचं सायन्स पुढे गेलं आहे की कॅन्सरसारखे रोग बाळाचे आणि आईचे हे सुद्धा आईच्या दुधामुळे कमी होतात, त्याची श्रवणशक्ती वाढते, त्याला जंतूंचा उपसर्ग अजिबात होत नाही, कारण जे मिळतं ते त्याला स्वच्छ आहे आणि ते बाळासाठी बनवलेलं आहे. आपण असं कुठला प्राणी पाहिला आहे का की तो दुसऱ्या प्राण्याचं दूध पितो? मग माणसाने दुसऱ्या प्राण्याचं दूध पिण्याची गरज काय? आणि अत्यंत महत्त्वाचं आहे की ही जी तयारी आहे ही प्रसूतीपूर्वी जर त्या आईला तिची मनाची तयारी असेल, कधी कधी काही निपलचे प्रॉब्लेम्स असतात, लहान निपल असतं, किंवा तिच्या डोक्यामध्ये इतक्या शंका असतात की हे मला जमेल की नाही, हा जो तिच्यामधला न्यूनगंड आहे ना हा पहिल्या आधीच्या आमच्या डिस्कशनमुळे खूप कमी होऊन जातो. आणि हा प्रवास इतका सुखाचा होतो की बाळ आणि मूल ह्यांचा प्रवास तिथून खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं निरोगी पद्धतीनं सुरू होतो. डॉक्टर, हे आईचं दूध बाळाला किती दिवस द्यावं, म्हणजे फक्त आईच्या दुधावरती बाळ किती दिवस राहू शकतं? याच्याबद्दल भरपूर अभ्यास झालेला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं, युनिसेफचे, सगळ्यांचे त्याच्याबद्दलचे असे कन्क्लुजन्स आहेत की पहिले 6 महिने त्या मुलाला फक्त अंगावरचं दूध द्यायला पाहिजे, म्हणजे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग, म्हणजे दुसरं काहीही नाही. आणि हे चालू असताना पाणी द्यावं का? पाणी नाही, कुठलंही बाहेरचं दूध नाही, कुठलंही प्री लॅक्टियल फीड्स नाहीत, बाळकडू नाही, कुठल्याही प्रकारची ग्राईप वॉटर्स नाहीत, त्यांना कशाची गरज नसते. आणि त्यांना लागणारं जे पाणी आहे, तुम्ही आता पाण्याबद्दल विचारलं मला, तर आईच्या दुधामध्ये साधारण किती पाणी असतं असं तुम्हाला वाटतं? 50%. 50%, 87% पाणी असतं. आता 87% पाणी असलेलं दूध जेव्हा बाळाला मिळतं तेव्हा त्याला वेगळ्या पाण्याची गरज नसते. म्हणजे मी तर इतकं पुढे जाऊन सांगेन तुम्हाला की वाळवंटात राजस्थानच्या पण त्या आईला बाळाला वेगळं पाणी द्यायची गरज नसते. त्यामुळे आईच्या दुधात एवढी संपूर्णता आहे की पहिले 6 महिने त्याला बाकी कुठल्याही अन्नाची जरुरी नसते. बऱ्याचदा कुटुंबामध्ये ज्या आज्या असतात त्या असं म्हणतात की आई आजारी असेल बाळाची तर तिने बाळाला पाजू नये, तिला जो काय आजार असेल तो बाळाला होतो, तर हे कितपत खरं आहे? काय माहिती आहे का की आता हे बारीक सारीक आजार, सर्दी, खोकला, अमुक तमुक हे सगळ्यांनाच होत असतात. आता हे जेव्हा आजार त्या आईला होतात त्यावेळी त्या आईच्या शरीरामध्ये एक प्रकारच्या शक्ती, अँटीबॉडीज, प्रतिकारशक्ती तयार होत असते आणि ती अचानकपणे, म्हणजे ती बाळाला सहजगत्या त्या दुधातनं मिळते. त्यामुळं आई आजारी असेल, आईला ताप असेल, आईला एखादं औषध चालू असेल, अँटीबायोटिक्स चालू असतील, तरी पण आईने त्या बाळाला घ्यावं, दूध पाजावं. इतकं मी सांगेन पुढे जाऊन की टायफॉईड असलेली आई, टीबी असलेली आईसुद्धा बाळाला आपल्या व्यवस्थितपणे अंगावरचं दूध देऊ शकते. फक्त काही काही जे संसर्गजन्य रोग आहेत की जे हवेतून पसरतात त्याच्यासाठी आईने समजा मास्क लावून बाळाला दूध दिलं आणि ती आजारी असेपर्यंत समजा स्वतः औषधं घेतली आणि बाळाला थोडंसं बाजूला ठेवलं तरी तेवढा उपसर्ग त्यांचा टाळू शकतो. असंही म्हटलं जातं की बाळांतीण हॉस्पिटलमधून घरी आली की तिला कडधान्य देऊ नका किंवा जड अन्न देऊ नका, कारण बाळाला पोटात गॅसेस होतात, ती जर अंगावर दूध पाजत असेल तर बाळालाही म्हणजे गॅसेस होऊ शकतात.
तर ह्याच्यात काही तथ्य आहे का? नाही, हे अगदी बरोबर आहे की ही शंका खूप प्रत्येक, मला वाटतं प्रत्येक बाळाच्या आईच्या मनामध्ये असते की मी काहीतरी खाल्लं म्हणून माझ्या बाळाला हा मुखमुख त्रास झाला. हे अजिबात शक्य नाही, कारण आईचा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, जी आय ट्रॅक्ट, अन्नमार्ग आणि मुलाचा ट्रॅक्ट दोन्ही वेगळे आहेत. आई जे काही खातं त्याने आईचं पोषण होतं, त्या पोषणातून चांगल्या पद्धतीचं चांगल्या प्रतीचं दूध तयार होतं. आणि आईने जर चांगल्या प्रतीचं जर अन्न खाल्लं नाही तर ती त्या मुलाला कसं व्यवस्थितपणे दूध देऊ शकेल? तिच्या शरीरामध्ये लोह हवं, कॅल्शियम हवं, सगळ्या प्रकारचे बी कॉम्प्लेक्सेस हवेत, सगळे जे काही व्हिटॅमिन्स हवेत, तिने पाणी भरपूर प्यायला पाहिजे, तिने थोडासा व्यायाम घेतला पाहिजे. हे जर तिने केलं नाही तर, त्यामुळं तुम्ही जर मला प्रश्न विचारलात ना की अमुक एक खाल्लं तर मुलाला अमुक एक त्रास होतो, याच्यामध्ये खरं तर काहीच तथ्य नाही. आपल्या भारतामध्ये इतकी विविधता आहे खाण्यामध्ये की तुम्ही सांगा मला, एक काश्मीरमध्ये एखादं अन्न खाणारी आई आणि एखादी कन्याकुमारीमध्ये अन्न खाणारी आहेत, केवढा फरक आहे? पण तसं काही होत नाही. तर कुठल्याही अन्नाचा, त्या मुलाच्या, जसं आपण औषधाबद्दल आत्ता बोललो तसंच अन्नामुळं मुलाला काही गॅस किंवा असं काही होत नाही. गॅस ही मुलाला, इन्फंटाईल कॉलिक ही एक प्रत्येक मुलाला 3 ते 4 महिने होणारी एक समस्या आहे. प्रत्येक मुलाला होते, कोणाला कमी कोणाला जास्त. एखादं मूल संध्याकाळचं खूप ठणठण करतं, एखादं मूल थोडंसं कमी करतं, त्यामुळे तो काही असा त्याची बाऊ करण्यासारखा आईचं दूध किंवा आईचं खाणं मुख्य त्याच्यावरती त्याचा दोष देण्याचं काही गरज नाही. आईच्या दुधाचं हे महत्त्व तुम्ही जे सांगितलं ते खरोखर अगदी बरोबर आहे. पण जर एखादी आई नोकरी करणारी असेल तर तिने काय करावं? बरोबर आहे, कारण आर्थिक विवंचना ही प्रत्येकाला आपापल्या त्याच्या जरुरीप्रमाणे आहेच. काय करायला पाहिजे की आईने जास्तीत जास्त आपली लीव, मी जर आपण जे पहिल्यांदा बोललो ना की काय तरतूद करावी डिलिव्हरीच्या आधी, तर ही थोडीशी तरतूद आईने करून ठेवावी की जेवढी आपली सुट्टी आहे ना जास्तीत जास्त सुट्टी ह्या कारणासाठी ठेवावी. म्हणजे आता आम्ही असं ठरवतो की प्रसूतीचा जो काळ आहे ना तो पूर्वी आपण 9 महिने म्हणायचो ना, आता आम्ही तो 9 अधिक 6 15 महिन्याचा केला आहे. त्याचं कारण काय की 9 महिने पोटात आणि 6 महिने आई आणि बाळ या दोघांचा संबंध इतका एकमेकांशी जोडलेला आहे. त्यातून समजा एखाद्या आईला नोकरी करायला जायला लागलं नाही तिला शक्य, एक समजा 2-3 महिन्यात त्याच्यामध्ये पण आपल्याला असं करता येईल की अगदी शिफ्ट ड्युटी असलेल्या आईला हे जमणार नाही, पण एखादी आई समजा जवळ राहते आपल्या घराच्या, ती मधल्या सुट्टीत येऊन बाळाला दूध देऊ शकेल. किंवा समजा ती लांब राहते तर ती सकाळी उठल्यानंतर वेगवेगळ्या वेळेला आपलं दूध एक्सप्रेस करून दूध काढून ठेवू शकेल. ते दूध 6 तास बाहेरच्या हवेमध्ये राहू शकतं, म्हणजे बाहेर फ्रीजमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 12 ते 14 तास राहतं. आणि ते ठेवून जेव्हा बाळाला भूक असते तेव्हा घरची कोणी व्यक्ती, जबाबदार व्यक्ती, आजी असेल किंवा कोणी केअरटेकर असेल, ती बाळाला देऊ शकतात. त्यामुळं जरी आई नोकरी करत असेल तरीसुद्धा एक्सप्रेस केलेलं दूध तिने ठेवलं तर ती त्या मुलाला पाजू शकते. आणि त्यातूनही समजा तिचा काम, नोकरी करण्याचा काळ जर समजा जास्त बाहेर राहण्याचा असेल तर मग मात्र आपल्याला थोडासा दुर्दैवाने बाहेरच्या दुधाचा विचार करायला लागतो. दुधाविषयीच्या इतक्या तक्रारी किंवा इतके प्रश्न आयांच्या मनात असतात की एखादं मूल रडेपर्यंत त्याला दूध द्यायचं की नाही. काही डॉक्टर असं सांगतात की दर 2 तासांनी दूध द्या, काही जण म्हणतात की नाही, जर रडेपर्यंत त्याला दूध देऊ नका. तर यातलं खरं काय आहे? सी, डिमांड फीडिंग आणि शेड्यूल फीडिंग असे 2 फीडिंग आहेत. त्याचं मी मराठी अनुवाद तुम्हाला सांगतो की डिमांड म्हणजे त्यांनी मागितलं की पुरवठा, मागणी आणि पुरवठा. तर हा पर्याय हेल्दी मुलांच्या बाबतीमध्ये हा पर्याय आम्ही वापरतो. शेड्यूल फीडिंग कोणाला लागतं म्हणजे अगदी ठरवून, एखादं खूप आजारी मुलं आहे की आपण त्याच्यावर भुकेसाठी नाही अवलंबून राहू शकत, किंवा एखाद्याला अगदी लहान वजनाचं मुलं आहे मग त्याला एका ठराविक वेळेने आपल्याला दूध पाजायला लागतं. पण सरसकट जो नियम आहे तो बाळाने मागितलं दूध की त्याला द्यायचं, मग कधी ते बाळ 1/2 तास दूध पिता पिता झोपून जाईल, पुन्हा थोड्या वेळी मागेल, कधी कधी 4-5 तास सुद्धा छान झोपेल आणि मग दूध मागेल. त्यामुळे डिमांड फीडिंग हा एक सर्वसकट नियम आपण फॉलो करूया. आजची तिसरी विजेती आहे केतकी तामनकर पुणे येथून, आणि त्यांचा सल्ला आहे कोणत्याही पदार्थात नारळाचं दूध वापरायचं असेल तर त्यात 1 कप नारळाच्या दुधाला 1 चमचा कॉर्नफ्लावर लावल्यास हे दूध फाटणार नाही. या आठवड्याच्या दुसऱ्या विजेत्या आहेत नाशिकच्या अश्विनी धोडपकर, आणि यांचा सल्ला आहे इडली करताना उडदाच्या डाळीबरोबर 1/2 वाटी भात वाटतानाच घालावा, इडल्या पांढऱ्या शुभ्र आणि हलक्या होतात. आजची पहिली विजेती आहे स्वप्ना जोशी मुलुंड येथून, त्यांचा सल्ला आहे शर्टच्या कॉलरवरील मळ काढण्यासाठी जास्त ब्रश घासावा लागतो व कॉलरवर शर्ट लवकर फाटतो. शर्ट धुवायला टाकला की भिजवून कॉलरवर टाल्कम पावडर चोळून 2 ते 3 तास ठेवावी, नंतर जोर न देता कॉलर स्वच्छ निघते. नमस्कार.